राजधानी मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर नरनाड़ा एमआईडीसी धुळे मनमाड रेलवे या सगळ्या लोकांचं एकत्रित जर विचार केला तर महाराष्ट्राचं पुढचं इंडस्ट्री आणि लॉजिस्टिकचं सेंटर कुठलं असेल तर ते हा धुळे जिल्हा असेल अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। मोदीजींनी 6 राष्ट्रीय महामार्ग या धुळ्याला दिले आणि म्हणून ज्या धुळ्याला मोदीजींनी नंबर 1 करण्याचा चंग ठेवला त्याच धुळ्यापासून मोदीजींच्या सभेची सुरुवात आपण या ठिकाणी केली आहे आणि मला विश्वास आहे सांगू ना मोदीजींना या धुळे जिल्ह्यात आपण 100% रिझल्ट देणार आणि 5ही जागा आपल्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येणार। बंधू भगिनींनो तुमच्या आशीर्वादानं राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आपलं सरकार आज एकीकडे लाडक्या बहिणींना मदत करताय, लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्या ठिकाणी देताय, आमच्या मुलींना मोफत शिक्षण देताय, आमच्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत देताय, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करताय, मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दीदी तयार करताय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पाठी उभे असलेलं आपलं सरकार 1 रुपयामध्ये 8000 कोटी रुपयाचा पीक विमा देत आहे आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलंय आणि चिंता करू नका पुढचे 5 वर्ष माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती ही आपल्या सरकारने दिलेली आहे। एवढंच नाही तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत कधी जर एमएसपी मध्ये बाजार भावापेक्षा जर कमी झाला एमएसपी पेक्षा तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत। आमच्या लाडक्या भावांना 10 लाख रोजगाराच्या संधी आपण देतोय, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला घेऊन आपण पुढे चाललो आहे। पण बंधू भगिनींनो हे सगळं करत असताना एकीकडे आम्ही विकास करतोय, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या महाराष्ट्राला पुढे नेतोय, पण दुसरीकडे आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून आमच्या विरोधकांनी लोकसभेपासून एक नवीन स्ट्रॅटेजी आखली आणि या धुळ्यामध्ये ते वोट जिहाद करतायत। वोट जिहाद, अरे आमच्या धुळ्याच्या लोकसभेमध्ये आम्ही 1,90,000 मतांनी 5 मतदारसंघात पुढे गेलो, एकट्या मालेगाव सेंट्रलच्या आणि या धुळ्यातल्या वोट जिहादमुळे 4,000 मतांनी आम्हाला पराजित व्हावं लागलं। आता मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, आता जागे झालो नाही तर नेहमी करता झोपावं लागेल। ही निवडणूक जागा होण्याची निवडणूक आहे, ही निवडणूक वोट जिहादचं उत्तर एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपले 5ही उमेदवार या ठिकाणी निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।